नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण यूट्यूबच्या माध्यमातून पुन्हा एकदा मी आपल्यासमोर येत आहे. मागच्या लेक्चरला आपण पहिला प्रॉब्लेम, दुसरा प्रॉब्लेम, तिसरा प्रॉब्लेम त्याच पद्धतीने थेरॉटिकल जो भाग होता तो सुद्धा मागच्या लेक्चरला आपण कव्हर केलेला होता. आजच्या लेक्चरला आपण जो पुढचा प्रॉब्लेम आहे तो नंबर असणार आहे 4, तो आज आपण या ठिकाणी बघणार आहे. अकाउंट्स ऑफ प्रोफेशनल या टॉपिकवरती हा प्रॉब्लेम आज आपण या ठिकाणी काय करणार आहोत तर बघणार आहोत. ठीक आहे, तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय, तुम्हाला स्क्रीनवरती या ठिकाणी कोणता अकाउंट आपल्याला तयार करायचा आहे किंवा प्रश्न कसा आहे तो तुम्हाला स्क्रीनवरती या ठिकाणी दिसत आहे. बघा, आता हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम नोव्हेंबर 2018 साली परीक्षेमध्ये विचारला गेला होता युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये. ठीक आहे, तर तो आज आपण या ठिकाणी काय करणार आहे तर डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, बघा ज्या घटकांवरती ऍडजस्टमेंट दिले त्या घटकांना मी या ठिकाणी रेड केलेला आहे. तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी काय करायचं, टिक मार्क करायचं. प्रॉब्लेम लिहून घेतल्यानंतर ज्या घटकांवरती ऍडजस्टमेंट आहे त्या घटकांना टिक मार्क करायची. बरोबर, तर इथं मी रेड केलेला आहे, तुम्ही टिक मार्क करायचे. ठीक आहे, प्रॉब्लेम बघूया आपण काय आहे. पहिल्यांदा सुरुवातीला काय प्रिपेअर करायला सांगितले ते आपण बघूया. बघा सुरुवातीला काय सांगितलं, बघा या ठिकाणी काय प्रिपेअर करायला सांगितलं, प्रिपेअर रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2012. फक्त आणि फक्त आपल्याला या ठिकाणी रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट तुम्हाला काय करायला सांगितलं आहे, तयार करायला सांगितलेलं आहे. आणि ते पण कोणत्या डेटचं, 31/3/2012 या डेटचं तुम्हाला रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायला सांगितलेलं आहे. या ठिकाणी मात्र तुम्हाला बॅलन्स शीट तयार करायची नाही, कोणत्याही स्वरूपात बॅलन्स शीट तुम्हाला या ठिकाणी तयार करायला सांगितली नाही. फक्त आणि फक्त रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, तयार करायचं आहे. आणि या रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट वरून रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंटशी संबंधित असणारे ट्रान्झॅक्शन फक्त आणि फक्त रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंटला आपल्याला काय करायचे आहेत, ट्रान्सफर करायचे आहेत. बॅलन्स शीटला जे घटक ट्रान्सफर होणार आहेत ते सगळेच्या सगळे घटक आपण या ठिकाणी इग्नोर करणार आहे किंवा निग्लेक्ट करणार आहे, कारण आपण या ठिकाणी बॅलन्स शीट सोल्युशन मध्ये तयार करणार नाही. ठीक आहे, आता रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट जे की तुम्हाला प्रश्नामध्ये दिलं जातं, ठीक आहे, आणि याचा फक्त एकच इफेक्ट होणार. ठीक आहे, आपण प्रॉब्लेम रीड करूया आणि त्याच्यानंतर वन बाय वन आपण काय करूया, पोस्टिंग करूया. बघा, डॉक्टर मिस शुभांगी कमेन्स्ड हर प्रॅक्टिस ऍज अ डेंटल सर्जन ऑन 1 एप्रिल 2019. बघा, डॉक्टर शुभांगी या व्यक्तीने स्वतःची प्रॅक्टिस या ठिकाणी प्रोफेशनची चालू केलेली आहे ऍज अ डेंटल सर्जन म्हणून. आणि ती प्रॅक्टिस कधी चालू केलेली आहे बघा, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. बघा, ती प्रॅक्टिस कधी चालू केली आहे, 1 एप्रिल 2019 साली. बरोबर, आणि ते आर्थिक वर्ष 1 एप्रिल 2019 ला जर चालू झालं तर ते आर्थिक वर्ष संपणार कधी, 31 मार्च 2020 साली. ठीक आहे, म्हणजे नुकतीच नवीन प्रॅक्टिस डॉक्टर शुभांगीने चालू केलेली आहे. त्याच्याखाली काय सांगते बघा, सप्लाय यू, शी सप्लाय यू दी फॉलोइंग रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2020. आता त्या शुभांगीचं काही रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट तुम्हाला खाली दिलेलं आहे, तिच्या प्रोफेशनमध्ये कोणकोणत्या कारणामुळे कॅश आली ते घटक तुम्हाला रिसिप्ट साईडला या ठिकाणी दिलेले आहे, आणि तिच्या प्रोफेशन म्हणून कोणकोणत्या कारणासाठी कॅश गेली हे मात्र तुम्हाला कोणत्या साईडला दिलेलं आहे, पेमेंट साईडला दिलेलं आहे. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट लाच आपण कॅश ऑफ द बँक अकाउंट सुद्धा म्हणू शकतो मोस्टली, कारण या रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला आपण फक्त आणि फक्त कॅश ट्रान्झॅक्शनचे इफेक्ट या ठिकाणी आपण दाखवत असतो. बरोबर, आता बघा सुरुवातीला रिसिप्ट साइड आपण ट्रान्सफर करूया. आपण या ठिकाणी खाली सोल्युशन मध्ये तयार केले बघा, इन दी बुक्स ऑफ डॉक्टर मिस शुभांगी, त्याच्या खाली म्हणले आपण रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट, त्याच्यानंतर खाली म्हणले फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2020. बरोबर, इथं डेबिट साइडला म्हटलं आपण एक्सपेंडिचर अमाऊंट रुपीज अमाऊंट रुपीज, रिसिप्ट अमाऊंट रुपीज अमाऊंट रुपीज. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार केलेलं आहे. आता बघा सुरुवातीला रिसिप्ट साइड आपण ट्रान्सफर करूया. रिसिप्ट साइड ट्रान्सफर करत असताना आपण दोन घटकांचा विचार करायचा, एक तर रिसिप्ट साइडलाच किंवा लायबिलिटी साइडला ट्रान्सफर होईल. अशा दोन घटकांचा विचार करून आपल्याला काय करायचे आहे, रिसिप्ट साइड ट्रान्सफर करायची आहे. ठीक आहे, आपण रिसिप्ट साइड ट्रान्सफर करूया. सुरुवातीला काय सांगितलं बघा, टू कॅपिटल इंट्रोड्यूस अमाऊंट सांगितले 50,000.
आता बघा मिस शुभांगीने बघा 1 तारखेला प्रॅक्टिस चालू केली 1 एप्रिल 2019 आणि त्या दिवशी ज्यावेळी प्रॅक्टिस तिने चालू केली त्यावेळी किती रुपयाचं कॅपिटल तिने प्रोफेशनमध्ये इंट्रोड्यूस केलेलं आहे 50,000 बरोबर. आता मी तुम्हाला मागच्या लेक्चरला सुद्धा सांगितलं होतं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटची सुरुवात रिसिप्ट साईडची सुरुवात नेहमी ओपनिंग कॅश ऑब्लिक बँक बॅलन्सने होते. पण आता तुम्हाला बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की या ठिकाणी ओपनिंग कॅश किंवा बँक बॅलन्स का दिला नाही, कारण मला सांगा शुभांगीने प्रॅक्टिस कधी चालू केली आहे 1 एप्रिलला, मग 1 एप्रिलला 2019 चालू झालेला आर्थिक वर्ष संपणार कधी 31 मार्च 2020 म्हणजे फक्त एका वर्षाची नुकतीच तिने प्रॅक्टिस चालू केली चालू वर्षामध्ये गेल्या वर्षी. आता मला सांगा आता 1 एप्रिल 2019 अगोदर कुठला अकाउंटिंग तिने स्वतःचं प्रोफेशनचं केलेलं आहे का, कोणत्याही प्रकारचं अकाउंटिंग तिने केलेलं नाहीये, त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा क्लोजिंग बॅलन्स कॅशचा किंवा बँकचा अगोदर या डेटच्या अगोदर नसणार आहे, त्यामुळे गेल्या वर्षाचा जो क्लोजिंग बॅलन्स असतो तोच पुढल्या वर्षाचा सुरुवातीचा काय असतो ओपनिंग बॅलन्स, त्याच्यामुळे गेल्या वर्षी कोणत्याही प्रकारचं अकाउंटिंग मेंटेन न केल्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कॅश ऑब्लिक बँक बॅलन्स या ठिकाणी नाहीये, त्याच्यामुळे तो रिसिप्ट साईडच्या सुरुवातीला ओपनिंग म्हणून या ठिकाणी कॅश ऑब्लिक बँक बॅलन्स म्हणून दाखवलेला नाही. आता बघा रिसिप्ट साईड आपण ट्रान्सफर करूया, रिसिप्ट साईड म्हणजे काय थोडक्यात आपण त्याला इन्कम सुद्धा म्हणू शकतो बरोबर. तुम्ही 12वीला शिकलेला होता रेव्हेन्यू इन्कम आणि कॅपिटल इन्कम, ठीक आहे. रेव्हेन्यू इन्कम आपण इन्कम अँड एक्सपेंडिचरला अकाउंटला ट्रान्सफर करत होतो, कॅपिटल इन्कम आपण काय करत होतो कॅपिटलमध्ये ऍड करत होतो, ठीक आहे. आता बघा रिसिप्ट साईड म्हणजेच कॅश आलेले घटक कोणकोणत्या कारणामुळे प्रोफेशनमध्ये कॅश आली ती तुम्हाला आता रिसिप्ट साईडला दिली. बघा सुरुवातीला दिले कॅपिटल इंट्रोड्यूस 50,000, शुभांगीने प्रोफेशनमध्ये किती रुपयाचं कॅश ॲज ए कॅपिटल म्हणून गुंतवलंय 50,000 रुपयाचं बरोबर. आता सुरुवातीला प्रोफेशन कोणताही व्यवसाय किंवा कोणताही प्रोफेशन चालू करत असताना जी कॅश सुरुवातीला व्यवसायामध्ये गुंतवलेली असते त्या कॅशला आपण काय म्हणतो कॅपिटल म्हणतो, ठीक आहे. तर हे एक प्रकारचं काय आहे कॅपिटल आहे आणि कॅपिटल आपण कुठे दाखवतो क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला इनर कॉलमला बरोबर. परंतु सोल्युशनमध्ये आपण कोणत्याही प्रकारची क्लोजिंग बॅलन्स शीट तयार केली नसल्यामुळे या ठिकाणी या कॅपिटलचा इफेक्ट या ठिकाणी होणार नाही, हा घटक इग्नोर करायचा किंवा निग्लेक्ट करायचा, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा घटक कोणता सांगितलं बघा टू व्हिजिट फीज अमाऊंट सांगितले 1,60,000. आता व्हिजिट फीच्या माध्यमातून डॉक्टर शुभांगींच्या प्रोफेशनमध्ये किती रुपयाची कॅश त्या ठिकाणी आलेली आहे 1,60,000 कॅश त्या ठिकाणी आलेली आहे बरोबर. आता व्हिजिट म्हणजे काय, आता डॉक्टर काय करत असतात पेशंटला घरोघरी जाऊन त्या ठिकाणी चेकिंग करण्याचं काम करत असतात किंवा घरोघरी जाऊन व्हिजिट देत असतात आणि असं घरोघरी जाऊन पेशंटला चेक करून अशा माध्यमातून किती रुपयाची कॅश डॉक्टर शुभांगीला तिच्या प्रोफेशनमध्ये त्या चालू वर्षाच्या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये आलेली आहे 1,60,000. आता व्हिजिटच्या माध्यमातून जी कॅश आपल्याकडे येते ती एक प्रकारे सारखी वारंवार येते म्हणजे हे कोणत्या नेचरचा इन्कम आहे रेव्हेन्यू. आता रेव्हेन्यू नेचरचा इन्कम असल्यामुळे त्याचा इफेक्ट कुठे होणार रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या रिसिप्ट साईडला म्हणजेच क्रेडिट साईडला बरोबर. हे इन्कम आहे बरोबर रिसिप्ट साईडला होणार. सुरुवातीला म्हणणार आपण तुम्हाला स्क्रीनवरती दिसते बघा बाय व्हिजिट फीज आणि त्याची अमाऊंट इनर कॉलमला लिहिणार आहे कारण का कारण त्याच्यावरती तुम्हाला ऍडजस्टमेंट दिलेली आहे 1,60,000. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट प्रश्नामध्ये दिले जातं आणि प्रश्नाचा एकच इफेक्ट होतो, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय सांगते बघा टू रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सिंग अमाऊंट 1,00,000. आता डिस्पेन्सिंग म्हणजे काय दवाखाना, दवाखान्याच्या माध्यमातून किती रुपयाची कॅश डॉक्टर शुभांगीच्या प्रोफेशनमध्ये त्या ठिकाणी आलेली आहे 1,00,000 रुपयाची. आता डॉक्टर शुभांगीच्या प्रोफेशनच्या दृष्टिकोनातून हे काय असणार आहे मला सांगा इन्कम असणार आहे म्हणून याचा सुद्धा इफेक्ट हा कोठे होणार आहे रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या रिसिप्ट साईडला. एक जागा सोडायची व्हिजिट फी नंतर ना त्याच्यानंतर म्हणायचं टू रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सिंग तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय बघा तुम्ही बघू शकता बरोबर. टू बाय रिसिप्ट सॉरी बाय रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सिंग म्हणायचं आणि अमाऊंट इनर कॉलमला दाखवायचं किती रुपये 1,00,000 रुपये कारण याच्यावरती तुम्हाला ऍडजस्टमेंट दिलेली रेव्हेन्यू नेचरचं इन्कम आहे म्हणून ते रिसिप्ट साईडला दाखवतो. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं बघा टू सन्ड्री रिसिप्ट 1,00,000. आता सन्ड्री रिसिप्ट याचा अर्थ काय किरकोळ उत्पन्न आपण याला म्हणू शकतो की त्या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये डॉक्टर शुभांगीला किती रुपयाचं किरकोळ उत्पन्न त्या ठिकाणी झालेलं आहे 1,00,000 रुपयाचं. आता हे सुद्धा रेव्हेन्यू नेचरचं इन्कम आहे त्याच्यामुळे याचा सुद्धा इफेक्ट कुठे होणार आहे रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या रिसिप्ट साईडला. एक वर जागा सोडायची डिस्पेन्सिंग नंतर खालच्या वेळेला म्हणायचं बाय सन्ड्री रिसिप्ट त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचे ऍडजस्टमेंट नाहीये अमाऊंट डायरेक्ट आउटर कॉलम मध्ये जाईल किती रुपये 1,000 रुपये, ठीक आहे. रेव्हेन्यू इन्कम म्हणजे काय असं इन्कम की जे इन्कम आपल्याला वारंवार होतं बरोबर आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय असा खर्च की जो खर्च आपल्याला वारंवार करावा लागतो बरोबर रिकरिंग आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणूया.
बघा आता अशा पद्धतीने आपण रिसिप्ट साइड या ठिकाणी ट्रान्सफर केलेली आहे बरोबर. आता आपण कोणती साइड ट्रान्सफर करायची, पेमेंट साइड. आता पेमेंट साइड ट्रान्सफर करत असताना आता पेमेंट म्हणजे काय, त्या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये डॉक्टर शुभांगीच्या प्रोफेशन मधून कोणकोणत्या कारणासाठी कॅश गेली किंवा कोणकोणत्या कारणासाठी खर्च झाले ते तुम्हाला या ठिकाणी पेमेंट साइडला दिलेलं आहे. आता बघूया कोणकोणत्या कारणासाठी तिच्या प्रोफेशन मधून कॅश गेली किंवा कोणकोणत्या कारणासाठी तिच्या प्रोफेशन मध्ये खर्च झाला हे तुम्हाला पेमेंट साइडला दिलेलं आहे. सुरुवातीला बघा काय दिले, बाय फर्निचर अमाऊंट सांगितले 20,000 बरोबर. फर्निचर हा आपला कोणता खर्च आहे, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे का कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. आता तुम्हाला रेव्हेन्यू आणि कॅपिटल एक्सपेंडिचरची माहिती 12वीला झालेली होती. एखादी असेट खरेदी करण्यासाठी जो खर्च येतो त्या खर्चाला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो. आणि कॅपिटल एक्सपेंडिचर हा कधीतरी आपल्याला खर्च करावा लागतो, तो वारंवार खर्च करावा लागत नाही बरोबर. परंतु रेव्हेन्यू नेचरचे खर्च मात्र आपल्याला वारंवार करावे लागतात, ते रिकरिंग असतात. नॉन रिकरिंग हा खर्च आहे बरोबर. आता बघा फर्निचर कॅपिटल एक्सपेंडिचर आहे आणि कॅपिटल एक्सपेंडिचर आपण कुठे दाखवतो, बॅलन्स शीटच्या असेट साईडला बरोबर. म्हणून फर्निचर आपले असेट आहे, परंतु या ठिकाणी क्लोजिंग बॅलन्स शीट आपण तयार न केल्यामुळे या फर्निचरचा इफेक्ट या ठिकाणी बॅलन्स शीटच्या असेट साईडला होणार नाही. हा सुद्धा घटक निग्लेक्ट करायचा किंवा इग्नोर करायचा. त्याच्या पुढे काय सांगितलं बघा, बाय इक्विपमेंट 25,000. डॉक्टर शुभांगीने तिच्या प्रोफेशनसाठी तिला काही इक्विपमेंटची गरज होती, काही उपकरणे तिला खरेदी करायची होती तिच्या प्रोफेशनसाठी ॲज अ डेंटल सर्जन असल्यामुळे. तर किती रुपयाचं इक्विपमेंट तिने त्या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये खरेदी केलेलं होतं, 25,000. आता हे सुद्धा इक्विपमेंट आपण कधीतरी खरेदी करतो, वारंवार खरेदी करतो का, नाही. म्हणून हा खर्च कोणता असणार आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर. आणि कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजेच काय, असेट, लक्षात ठेवा. आणि म्हणून या इक्विपमेंटचा इफेक्ट कुठे होणार, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. परंतु या ठिकाणी बॅलन्स शीट तयार न केल्यामुळे याचा इफेक्ट होणार नाही, हा घटक काय करायचा, इग्नोर करायचा. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं बघा, बाय परचेस ऑफ ड्रग्स बरोबर. डॉक्टर शुभांगीने तिच्या प्रोफेशनसाठी काही ड्रग्स, काही औषधे खरेदी केलेली आहेत. आणि ती किती रुपयाची औषधे खरेदी केलेली आहेत, 30,000 रुपयाची औषधे खरेदी केलेली आहेत बरोबर. मग ड्रग्स म्हणजे काय, औषधे. औषधे आपण एकदाच खरेदी करतो का वारंवार खरेदी करतो, बरोबर आहे. आपण औषधे वारंवार खरेदी करतो, म्हणून हा कोणत्या स्वरूपाचा खर्च आहे, रेव्हेन्यू बरोबर. आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आपण कुठे दाखवतो, रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला, म्हणजेच डेबिट साईडला. तो खर्च म्हणून किंवा एक्सपेंडिचर म्हणून तुम्ही या ठिकाणी काय करणार आहात, नोंद करणार आहात. इथे म्हणतोय आपण टू परचेस ऑफ ड्रग्स अमाऊंट इनर कॉलमला जाईल, किती रुपये, 30,000. त्याच्यावरती ऍडजस्टमेंट असल्यामुळे ते आपण कुठे दाखवलं, इनर कॉलमला दाखवलं. त्याच्यानंतर नाही कोण जागा सोडायची. त्याच्यानंतर काय सांगितलं बघा, बाय सॅलरी टू असिस्टंट अमाऊंट सांगितलं 20,000. बघा आता त्या डॉक्टर शुभांगीचं एक प्रोफेशन आहे ॲज अ डेंटल सर्जन म्हणून ती काम करत आहे. त्या दवाखान्यामध्ये काही असिस्टंट किंवा काही व्यक्ती त्या ठिकाणी काम करत आहेत. अशा असिस्टंटला तिने 12 महिन्याच्या कालावधीमध्ये किती रुपयाची टोटल कॅश दिलेली आहे, 20,000 रुपये बरोबर. सॅलरीसाठी जो खर्च येतो तो वारंवार आपल्याला करावा लागतो, कारण एका वर्षामध्ये किती महिने असतात, 12 महिने असतात. म्हणजे सॅलरी किती महिन्याची दिली असणार आहे, 12 महिन्याची. म्हणजे हा खर्च किती वेळा आला, 12 महिन्यासाठी आला, 12 वेळाचा. 12 महिन्यासाठी 12 वेळा हा खर्च आलेला आहे. जो खर्च वारंवार निर्माण होतो त्या खर्चाला आपण कोणता खर्च म्हणतो, रेव्हेन्यू. आता रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मग कुठे दाखवणार तुम्ही, रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला, म्हणजेच डेबिट साईडला बरोबर. एक जागा सोडून खाली म्हणायचं, टू सॅलरी टू असिस्टंट अमाऊंट इनर कॉलमला जाईल 20,000. त्याच्यावरती ऍडजस्टमेंट आहे, इनर कॉलमला लिहून घ्या. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं बघा, बाय रेंट अँड टॅक्सेस अमाऊंट सांगितलं 25,000. रेंट अँड टॅक्सेस आपल्या दृष्टिकोनातून काय मला सांगा, खर्च आहे बरोबर. किती रुपयाचा खर्च आहे तो, किंवा डॉक्टर शुभाकीच्या दृष्टिकोनातून, तिच्या प्रोफेशनच्या दृष्टिकोनातून रेंट अँड टॅक्सेस हा काय असणार आहे, खर्च असणार आहे, किती रुपयाचा, 25,000 रुपयाचा. रेंट आपण दर महिन्याच्या शेवटी देतो, म्हणजे एका वर्षामध्ये किती वेळा रेंट देतो आपण, 12 वेळा. म्हणजे हा जो खर्च आहे तो 12 वेळा निर्माण झालेला आहे, म्हणून हा खर्च एकदा निर्माण न होता वारंवार निर्माण होतोय. म्हणून या खर्चाला आपण कोणता खर्च मानणार, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आपण कुठे दाखवतो, रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला, म्हणजेच डेबिट साईडला. एक जागा सोडून खाली म्हणायचं, टू रेंट अँड टॅक्सेस अमाऊंट जाईल डायरेक्ट आउटर कॉलम मध्ये, कारण त्याच्यावरती कोणतीही ऍडजस्टमेंट तुम्हाला दिलेली नाही, 25,000. ओके, त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं बघा, बाय स्टेशनरी अमाऊंट सांगितलं 1,000. आता डॉक्टर शुभांगीने तिच्या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये किंवा प्रोफेशनसाठी तिने किती रुपयाची स्टेशनरी खरेदी केलेली आहे,
1,000 रुपयाची स्टेशनरी खरेदी केलेली आहे. स्टेशनरी डॉक्टर शुभागीच्या प्रोफेशनच्या दृष्टिकोनातून काय आहे? खर्च आहे. आणि स्टेशनरी साठी जो खर्च आपण करतो तो एकदाच करतो का वारंवार करतो? तर वारंवार हा खर्च स्टेशनरी साठी आपल्याला येतो. लॉजिकली आपण विचार केला तर हा स्टेशनरी साठी खर्च वारंवार येतो, आणि जो खर्च वारंवार येतो त्या खर्चाला आपण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतो. आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर किंवा रेव्हेन्यू नेचरचे घटक आपण कुठे दाखवतो? रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंटला दाखवतो. हा खर्च आहे म्हणून याचा इफेक्ट कुठे होणार? रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साइडला, म्हणजे डेबिट साइडला. काय म्हणून दाखवणार तुम्ही? टू स्टेशनरी, बरोबर. आणि त्याच्यावरती कोणतीही ऍडजस्टमेंट नाहीये, अमाऊंट जाईल डायरेक्ट आउटर कॉलम मध्ये 1,000. त्याच्यानंतर ना पुढे काय दिले बघा, बाय लाइटिंग अमाऊंट सांगितले 4,000. आता लाइटिंग मध्ये मे बी या ठिकाणी लाईट बिल असेल, काही खर्च केला असेल, तर अशा अनेक स्वरूपाचे खर्च त्या ठिकाणी लाइटिंग मध्ये येतात. लाईट बिल दिला असेल, आपण फॉर एक्झाम्पल धरून जाऊया लाईट बिल, बरोबर. लाईट बिल दर महिन्याला येतं, म्हणजे एका वर्षामध्ये लाईट बिल आपण किती वेळा देतो? 12 वेळा देतो. म्हणजे हा खर्च वारंवार निर्माण होणार आहे, आणि हा खर्च वारंवार निर्माण होत असल्यामुळे या खर्चाला आपण कोणता खर्च म्हणणार? रेव्हेन्यू, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणणार. आणि रेव्हेन्यू नेचरचे घटक आपण कुठे दाखवतो? रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंटला दाखवतो. हा खर्च असल्यामुळे त्याचं पोस्टिंग कुठे होणार? रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साइडला, म्हणजे डेबिट साइडला. बाय लाइटिंग त्याच्यावरती ऍडजस्टमेंट आहे म्हणून त्याचं पोस्टिंग कुठे करणार आपण? इनर कॉलमला, 4,000 रुपये किंवा 4,000. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं बघा, बाय ड्रॉइंग्स अमाऊंट सांगितलं 1,20,000. आता ड्रॉइंग्स हे काय असणार आहे मला सांगा? ड्रॉइंग्स म्हणजे उचल घेणे. डॉक्टर शुभागीने स्वतःच्या वापरासाठी जर एखादी कॅश किंवा एखादी वस्तू जर प्रोफेशन मधून स्वतःच्या वापरासाठी जर काढून घेतली तर त्याला आपण म्हणतो ड्रॉइंग्स, बरोबर. दी अमाऊंट विच इज विथड्रॉन बाय दी प्रोप्रायटर फ्रॉम दी बिझनेस फॉर पर्सनल यूज ऑर डोमेस्टिक यूज, दॅट अमाऊंट इज कॉल्ड ड्रॉइंग. स्वतःच्या वापरासाठी किंवा डॉक्टर शुभांगीने प्रोफेशन मधून किती रुपयाची कॅश काढलेली आहे? 1,20,000 रुपये. आता ड्रॉइंग्समुळे सर्वांना माहिती आहे, ड्रॉइंग्समुळे कॅपिटलचा बॅलन्स काय होतो? कमी होतो. म्हणून ड्रॉइंग्स नेहमी आपण काय करतो? कॅपिटल मधून लेस करतो, ठीक आहे. परंतु या ठिकाणी आपण क्लोजिंग बॅलन्स शीट तयार न केल्यामुळे या ड्रॉइंगचा इफेक्ट या ठिकाणी होणार नाही. हा घटक या ठिकाणी काय करायचा? इग्नोर करायचा, ठीक आहे. पुढे काय सांगितलं बघा, आता पेमेंट साइडला, पेमेंट साइडचा शेवट नेहमी क्लोजिंग कॅश ऑब्लिक बँक बॅलन्सने होतो. आता बघा, डॉक्टर शुभांगीच्या प्रोफेशन मध्ये टोटल कॅश किती रुपयाची आली होती? 3,11,000 रुपयाची आली होती. आता या 3,11,000 मधून हे सगळे खर्च आपण या ठिकाणी केलेले आहेत, बरोबर. 1,20,000 रुपयापर्यंत, 20,000 रुपयापासून 1,20,000 रुपयापर्यंत आपण खर्च केलेले आहेत. मग या 3,11,000 रुपयापैकी आर्थिक वर्षाच्या शेवटी किती रुपयाचा कॅश बॅलन्स डॉक्टर शुभांगीकडे शिल्लक राहिलेला आहे सगळे खर्च केल्यानंतर? 66,000 रुपयाचा. हा जो बॅलन्स असतो हा कॅशचा आणि बँकचा क्लोजिंग बॅलन्स असतो. म्हणून या ठिकाणी काय म्हणलं आपण? बाय बॅलन्स कॅरीड डाऊन किती रुपये? 66,000. यालाच आपण कॅश किंवा बँक बॅलन्स म्हणतो, क्लोजिंग बॅलन्स. आणि आपण सोल्युशन मध्ये क्लोजिंग बॅलन्स शीट तयार केलेली नसल्यामुळे याचा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साइडला होणार नाही, कारण आपण बॅलन्स शीट तयार केली नाही. हा घटक आपण इग्नोर करायचा, बरोबर. तर अशा पद्धतीने आपण सुरुवातीला जे प्रश्नामध्ये रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलं होतं ते आपण वन बाय वन त्या ठिकाणी काय केलेलं आहे? ट्रान्सफर केलेला आहे. रिसिप्ट साइड आपण ट्रान्सफर केली, पेमेंट साइड ट्रान्सफर केली. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट हे प्रश्नामध्ये दिले जातं आणि प्रश्नाचा फक्त आणि फक्त एकच इफेक्ट होतो, ठीक आहे. आता याच्यानंतर आपण काही ऍडजस्टमेंट बघणार आहे. आता इथून पुढे प्रत्येक ऍडजस्टमेंटचे किती इफेक्ट करायचे? आपल्याला 2 इफेक्ट करायचे. आता वन बाय वन आपण बघूया. बघा आता काय सांगितलंय, अमाऊंट स्टील रिसिवेबल ऑन अकाउंट ऑफ व्हिजिट्स अँड डिस्पेन्सिंग अमाउंटेड टू ₹10,000 and ₹6,000 रिस्पेक्टिव्हली. याचा अर्थ काय होतो? रिसिवेबल म्हणजे काय? येणे असते. अजून व्हिजिटच्या माध्यमातून आणि डिस्पेन्सिंगच्या माध्यमातून, व्हिजिटच्या माध्यमातून किती रुपये येणं बाकी आहे? 10,000 रुपये येणं बाकी आहे. आणि डिस्पेन्सिंगच्या माध्यमातून किती रुपये येणं बाकी आहे? 6,000 रुपये येणं बाकी. ओके, स्टील रिसिवेबल सांगितलंय म्हणजे येणं बाकी आहे. अजून चालू वर्षाचे व्हिजिटचे 10,000 रुपये आणि डिस्पेन्सिंगचे 6,000 रुपये येणे बाकी. मग ज्यावेळी आपण येणे बाकी आहे असं म्हणतो त्यावेळी त्यालाच आपण काय म्हणतो? इंग्लिशमध्ये आउटस्टँडिंग म्हणतो. आणि चालू वर्षाचा आउटस्टँडिंग आपण नेहमी काय करतो? ऍड करतो, ठीक आहे. बघा व्हिजिटचे किती रुपये येणं बाकी आहेत? 10,000. मग व्हिजिटमध्ये आपण ऍड करूया चालू वर्षाचे किती रुपये? 10,000. आणि आउटर कॉलममध्ये चालू वर्षाची टोटल अमाऊंट व्हिजिट फीची जाईल किती रुपये? 1,70,000. आता याचा अर्थ काय होतो? व्हिजिट फीच्या माध्यमातून चालू वर्षामध्ये 12 महिन्यामध्ये आपल्याला किती रुपये येणार होते? 1,70,000. परंतु फक्त किती रुपयाची कॅश त्या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये व्हिजिटच्या माध्यमातून आली होती प्रोफेशनमध्ये? 1,60,000 रुपये. यायला पाहिजे होते 1,70,000, आले किती? 1,60,000. याचा अर्थ काय? चालू वर्षाचे अजून किती रुपये येणं बाकी होते? 10,000. आणि हा चालू वर्षाचा असल्यामुळे
चालू वर्षाचा इन्कम असल्यामुळे चालू वर्षाच्या इन्कम मध्ये आपण काय केलं, ऍड केलं आउटस्टँडिंग आणि आउटर कॉलमला किती रुपये दिला, 1,60,000. आता बघा आउटस्टँडिंग इनकम इथं काय म्हणलं, आपण रिसिप्ट साइडला म्हणलंय, म्हणजे आपण या ठिकाणी काय कन्सिडर करणार, आउटस्टँडिंग इनकम. आणि आउटस्टँडिंग इनकम इज अवर असेट, प्रोफेशनच्या दृष्टिकोनातून ती आपली काय असते, असेट असते. म्हणून याचा दुसरा इफेक्ट कुठे होणार, बॅलन्स शीटच्या असेट साइडला. परंतु इथं बॅलन्स शीट तयार न केल्यामुळे याचा दुसरा इफेक्ट होणार नाही. आता आउटस्टँडिंग इनकमच्या बाबतीत आपण चार इफेक्ट करतो, ते आपण डिस्पेन्सिंगची एंट्री झाल्यानंतर बघूया. ठीक आहे, अजून डिस्पेन्सिंगच्या माध्यमातून किती रुपये येणं बाकी आहे, 6,000. बरोबर, अजून डिस्पेन्सिंगच्या माध्यमातून किती रुपये येणं बाकी आहे, 6,000. आणि हे 6,000 रुपये चालू वर्षाचे असल्यामुळे रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सिंग मध्ये आपण हे 6,000 रुपये काय करणार, ऍड करणार. बरोबर, म्हणजे आउटर कॉलमला रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सिंगच्या माध्यमातून किती रुपये येणार होते डॉक्टर शुभांगीकडे, 1,06,000 रुपयाची रक्कम येणार होती चालू वर्षामध्ये 12 महिन्यामध्ये. परंतु फक्त किती रुपये, फक्त त्या 12 महिन्यामध्ये आले होते 1,00,000 रुपये. बरोबर, अजून चालू वर्षाचे किती रुपये येणं बाकी होते, 6,000. म्हणून चालू वर्षामध्ये ते चालू वर्षाचं इन्कम असल्यामुळे चालू वर्षाच्या इन्कम मध्ये आपण काय केलं, ते ऍड केलं आउटस्टँडिंग. आता याचा सुद्धा दुसरा इफेक्ट कुठे होणार, बघा आउटस्टँडिंग कोणत्या साईडला लिहिलंय, रिसिप्ट साईडला. म्हणजे हे काय आहे, आउटस्टँडिंग इन्कम आहे. मग आउटस्टँडिंग इन्कम इज अवर असेट, याचा सुद्धा दुसरा इफेक्ट कुठे होणार, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. बरोबर, म्हणून या ठिकाणी आपण बॅलन्स शीट तयार न केल्यामुळे याचा दुसरा इफेक्ट होणार नाही. आता मी तुम्हाला मागच्या तासाला सांगितलं होतं की आउटस्टँडिंग इन्कमच्या बाबतीत आपल्याला किती इफेक्ट करायचे, 4 इफेक्ट करायचे. कारण आउटस्टँडिंग इन्कम हे आपल्याला या टॉपिक मध्ये काय करायचंय, नलिफाय करायचंय. नलिफाय करायचं म्हणजे काय, ज्या ठिकाणी त्यांचं तुम्ही पोस्टिंग केलंय त्याच्या बरोबर विरुद्ध साईडला सुद्धा पोस्टिंग आपल्याला करायचंय. आउटस्टँडिंग इन्कमचे 4 इफेक्ट होतात. पहिला इफेक्ट आपण इथं केला, ऍड केला आपण रिस्पेक्टिव्ह इन्कम मध्ये, आपण काय केलं, ऍड केलं. या दोन्हीचा दुसरा इफेक्ट कुठे होणार, 10,000 आणि 6,000 रुपयाचा, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. तिसरा इफेक्ट कुठे होणार, प्रोव्हिजन करतो आपण. बरोबर, योग्य नफा किंवा बरोबर नफा किंवा बरोबर लॉस फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला ही प्रोव्हिजन करावी लागते. आता ही रक्कम मिळेलच हे आपण सांगू शकतो का, 10,000 रुपये किंवा 6,000 रुपये भविष्यकाळामध्ये येतीलच हे आपण सांगू शकतो का, नाही सांगू शकतो का, 100% सांगू शकतो का, नाही. पण याचा परिणाम कशावरती होतो, प्रॉफिटवरती होतो. म्हणून काही प्रोव्हिजन आपल्याला करावी लागते. ठीक आहे, तर ती प्रोव्हिजन आपण करूया. आता बघा ती प्रोव्हिजन आपण कुठे करणार, डेबिट साईडला, म्हणजे एक्सपेंडिचर साईडला. काय म्हणणार आपण, प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग इन्कम. आता इथं मी इन्कम हा शब्द घेतला, म्हणजे दोन्ही शब्द या ठिकाणी कन्सिडर केलेत मी. व्हिजिटचे 10,000 प्लस डिस्पेन्सिंगचे 6,000 असं मिळून किती रुपयाचं प्रोव्हिजन आपण या ठिकाणी केली, 16,000. हा झाला तिसरा इफेक्ट. आणि चौथा इफेक्ट कुठे करतो आपण, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. परंतु या ठिकाणी बॅलन्स शीट तयार न केल्यामुळे त्याचा चौथा इफेक्ट होणार नाही. ठीक आहे, पुढे काय सांगितलं बघा, सॅलरी टू असिस्टंट एड टू बी पेड इज ₹2,000. असिस्टंटला किती रुपयाची सॅलरी देणं बाकी आहे, 2,000 रुपयाची. बरोबर, आतापर्यंत सॅलरी किती रुपये दिली 12 महिन्यामध्ये बघा, 20,000 रुपयाची सॅलरी चालू वर्षामध्ये असिस्टंटला त्या ठिकाणी दिलेली आहे. अजून चालू वर्षाचे किती रुपये देणं बाकी आहे, इथं सांगितलं जाते 2,000. यालाच म्हणायचं आउटस्टँडिंग, देणं बाकी आहे. मग चालू वर्षाचं आउटस्टँडिंग आपण काय करतो, ऍड करतो दिलेल्या खर्चामध्ये. म्हणजे आउटरला टोटल सॅलरी या ठिकाणी झाली किती रुपये, 22,000. याचा अर्थ काय, चालू वर्षामध्ये असिस्टंटला डॉक्टर शुभांगीला किती रुपयाची सॅलरी द्यायची होती, 12 महिन्याची, 22,000. परंतु त्या 12 महिन्यामध्ये फक्त आणि फक्त किती रुपयाची सॅलरी दिली, फक्त 20,000 रुपयाची. अजून किती रुपये त्या चालू वर्षाचे देणे बाकी होते, 2,000 रुपये. आणि हे चालू वर्षाचाच खर्च असल्यामुळे चालू वर्षाच्या खर्चामध्ये आपण काय केलं, ऍड केलं 2,000 आणि आउटरला टोटल अमाऊंट केली किती रुपये, 22,000. ठीक आहे, आता आउटस्टँडिंग, इथं आउटस्टँडिंग म्हणलंय कुठल्या साईडला, म्हणलंय एक्सपेंडिचरला. म्हणजे हे काय कन्सिडर करणार तुम्ही, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. मग एक्सपेन्सेसची रक्कम आपण देतो. बरोबर, म्हणजेच काय, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय, देणं बाकी असणे. याचा दुसरा इफेक्ट कुठे होणार, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. कारण लायबिलिटी साईडला आपण देणी रक्कम दाखवतो. आता बॅलन्स शीट या ठिकाणी तयार न केल्यामुळे याचा दुसरा इफेक्ट होणार नाही, हा घटक इग्नोर करायचा. त्याच्यानंतर पुढे काय असेल बघा, 50% ऑफ लाईटिंग इज फॉर डोमेस्टिक पर्पज. बघा, डॉक्टर शुभांगीने लाईटिंगसाठी जेवढा खर्च झाला, किती टोटल खर्च झाला होता, 4,000. यापैकी 50% लाईटिंग घरगुती वापरासाठी वापरते. आता आपण या ठिकाणी तिच्या प्रोफेशनचेच खर्च आणि प्रोफेशनचेच इन्कम दाखवणार आहे. बरोबर, पर्सनलसाठी जो खर्च केला असेल, पर्सनल युजसाठी किंवा डोमेस्टिक युजसाठी जो खर्च केला असेल, तो आपण या प्रोफेशनमध्ये दाखवणार आहे का, नाही दाखवणार. मग पर्सनल किंवा डोमेस्टिक युजसाठी जो खर्च केला तो आपण या खर्चामधून काय करणार, लेस करणार. बघा, 50% सांगितलंय, 4,000 वरती जर 50% सांगितलं तर किती रुपये येणार, 2,000 रुपये येणार, 2,000. डोमेस्टिक युजसाठी सांगितलंय, म्हणजे घरगुती वापरासाठी सांगितलंय, तेच आपण काय कन्सिडर करणार, ड्रॉइंग्स
मग लायटिंग मधून म्हणायचं लेस 50% ड्रॉइंग्स किती रुपये 2000, मग प्रोफेशन साठी किती रुपयाचा खर्च झाला प्रत्यक्षात तो आउटर कॉलम मध्ये जाईल किती रुपये 2000 रुपये, बरोबर। आता हे ड्रॉइंग्स आपण काय करणार, कॅपिटल मधून काय करणार, लेस करणार, कारण ड्रॉइंग्स आपण नेहमी काय करतो कॅपिटल मधून लेस करतो, परंतु या ठिकाणी बॅलन्स शीट तयार न केल्यामुळे या ठिकाणी त्याचा इफेक्ट होणार नाही, हा घटक सुद्धा इग्नोर करायचा। पुढे काय सांगितलं बघा, स्टॉक ऑफ ड्रग्स स्टील ऑन हँड ₹8,000। बघा आता ड्रग्स म्हणजे काय, औषधे। आर्थिक वर्षाच्या शेवटी किती रुपयाचं औषधे शिल्लक आहेत 8,000 रुपयाचे। मग चालू वर्षामध्ये आपण किती रुपयाची औषधे खरेदी केली होती बघा, डॉक्टर शुभांगीने चालू वर्षामध्ये किती रुपयाची औषधे खरेदी केली होती, टोटल 30,000। आणि आर्थिक वर्षाच्या शेवटी म्हणजे 31 मार्चला किती रुपयाची औषधे शिल्लक आहेत असं सांगितलं जाते 8,000। मग मला सांगा, जो स्टॉक तुम्ही वापरलाच नाही, खर्च आहे बघा, ड्रग्स आपला खर्च आहे, इथं फक्त आपण खर्च दाखवणार आहे, बरोबर। आता जो स्टॉक आपण वापरलाच नाही तो स्टॉक आपण खर्च म्हणून दाखवणार का? बघा 8,000 रुपयाचा स्टॉक या ठिकाणी शिल्लक आहे, मग हा 8,000 रुपयाचा स्टॉक तुम्ही खर्च म्हणून दाखवणार का? अजून त्याचा उपयोग झाला नाही, त्याचा अजून युटिलायझेशन झालेला नाहीये, त्याचा अजून वापर झालेला नाहीये, आणि वापर किंवा युटिलायझेशन न झाल्यामुळे तो आपण खर्च म्हणून दाखवणार का? नाही दाखवणार। मग काय करणार, 30,000 रुपयामधून हे 8,000 रुपये आपण काय करणार, स्टॉक ऑफ ड्रग्सचे लेस करणार, बरोबर। म्हणजे चालू वर्षामध्ये किती रुपयाचे औषधे किंवा किती रुपयाचे ड्रग्स डॉक्टर शुभांगीने युटिलाइज केले चालू वर्षामध्ये 22,000, ठीक आहे, उपयोगात आले। आता हा आर्थिक वर्षाचा शेवटचा स्टॉक आहे, म्हणून याला कोणता स्टॉक आपण कन्सिडर करणार, क्लोजिंग स्टॉक। म्हणून याचा दुसरा इफेक्ट कुठे होणार, क्लोजिंग स्टॉकचा दुसरा इफेक्ट कुठे होतो, बॅलन्स शीटच्या असेट साईडला। परंतु या ठिकाणी बॅलन्स शीट तयार न केल्यामुळे याचा दुसरा इफेक्ट होणार नाही, ठीक आहे। त्याच्यानंतर पुढे काय असेल बघा, फर्निचर अँड इक्विपमेंट आर बोथ सब्जेक्ट टू डेप्रिसिएट ऍट 10%। बघा आता फर्निचर वरती आणि इक्विपमेंट वरती तुम्हाला डेप्रिसिएशन सांगितलेलं आहे, आणि ते किती टक्के सांगितलेलं आहे, 10%, बरोबर। फर्निचर आणि इक्विपमेंट आपले असेट आहे, असेट वरती जे डेप्रिसिएशन आपण कॅल्क्युलेट करतो ते प्रोफेशनच्या दृष्टिकोनातून काय असतं, लॉस असतं। मग पहिला इफेक्ट काय करणार, फर्निचर आणि इक्विपमेंट मधून 10% आपण काय करणार, डेप्रिसिएशनचे लेस करणार, परंतु या ठिकाणी बॅलन्स शीट तयार न केल्यामुळे त्याचा पहिला इफेक्ट होणार नाही, बरोबर। आता दुसरा इफेक्ट आपण कुठे करतो, हा लॉस आहे, डेप्रिसिएशन हा काय असतो, आपला लॉस असतो, त्याचा दुसरा इफेक्ट कुठे करणार, रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला। आता फर्निचर वरती 10% करायचं आहे, फर्निचर किती रुपयाचं होतं बघा, फर्निचर होतं 20,000 रुपयाचं, 20,000 वरती जर 10% जर काढलं तर किती येणार, 2,000, ठीक आहे। मी इथे खाली म्हणूया आपण डेप्रिसिएशन, त्याच्या खाली अंडरलाईन मारूया का, कारण दोन डेप्रिसिएशन दिलेत आपल्याला, त्याच्या खाली पहिला आकडा लिहूया फर्निचर, आणि इनर कॉलमला 20,000 रुपयावरती जर 10% काढलं तर किती येणार, 2,000 रुपये। त्याच्यानंतर इक्विपमेंट वरती सुद्धा 10% सांगितलंय, मग इक्विपमेंट किती रुपयाचं आहे बघा, 25,000 रुपयाचं इक्विपमेंट आहे, तर या 25,000 रुपयावरती जर 10% काढलं तर किती रुपयाचं येणार डेप्रिसिएशन सांगा, 2,500 रुपयाचं। 2,000 + 2,500 आउटरला टोटल अमाऊंट या ठिकाणी किती रुपये जाईल, 4,500। मग हा हे 4,500 सुद्धा या शुभांगीच्या प्रोफेशनच्या दृष्टिकोनातून काय आहे, लॉस आहे, ठीक आहे, टोटल डेप्रिसिएशन आपण आउटरला दाखवला, ठीक आहे। तर अशा पद्धतीने सगळा प्रॉब्लेम आपला कव्हर झालेला आहे, कव्हर केलेला आहे। आता आपण काय करूया, रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपण क्लोज करूया। बघा रिसिप्ट अँड एक्सपेंडिचरची कोणती साईड मोठी येते, क्रेडिट साईड मोठी येते, किती रुपये, 2,77,000, 2,77,000। ते आपण डेबिट साईडला घेऊया, 2,77,000। या टोटल मधून 22,000, 25,000, 1,000, 2,000 आणि 16,000 आणि 4,500 रुपये आपण काय करायचे, लेस करायचे। हे सगळे घटक लेस केल्यानंतर खाली किती रुपयाचा बॅलन्स राहिला मला सांगा, 1,84,500 रुपये, बरोबर। मग आता काय जास्त आले, रिसिप्ट साइड जास्त आले एक्सपेंडिचर पेक्षा, याला थोडक्यात आपण काय म्हणू शकतो, एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर, यालाच म्हणतो आपण प्रॉफिट, आणि त्यालाच प्रोफेशनच्या भाषेमध्ये आपण काय म्हणतो, सरप्लस, ठीक आहे। तर याला म्हणायचं टू सरप्लस, खाली म्हणायचं बॅलन्सिंग फिगर, आणि हा प्रॉफिट आहे, बरोबर। हा सरप्लस तुम्ही कॅपिटल मध्ये काय करणार, ऍड करणार, आणि नेट अमाऊंट आउटरला लिहून क्लोजिंग बॅलन्स शीट क्लोज करणार। परंतु या ठिकाणी क्लोजिंग बॅलन्स शीट तयार न केल्यामुळे याचा दुसरा इफेक्ट होणार नाही। तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे, 1,84,500 रुपयाचा सरप्लस शुभांकीला तिला प्रोफेशन मध्ये पहिल्या वर्षी झालेला आहे। तर अशा पद्धतीने हा जो 4 नंबरचा प्रॉब्लेम आहे, जो की नोव्हेंबर 2018 साली सेमिस्टर फर्स्ट मध्ये विचारला होता युनिव्हर्सिटीच्या एक्झाम मध्ये, तो आपण आज या ठिकाणी काय केलेला आहे, कव्हर केलेला आहे, ठीक आहे। तर अशा आय होप सर्वांना प्रॉब्लेम चांगल्या पद्धतीने समजला असेल, काय अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकून मला विचारू शकता, मी तुम्हाला त्या ठिकाणी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन, किंवा
व्हाट्सअप वरती जरी विचारला तरी तुम्ही मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. आता हा प्रॉब्लेम पीडीएफ मध्ये मी ग्रुपला शेअर करतो, सर्वांनी आपल्या वहीमध्ये लिहून काढा. सुरुवातीला प्रॉब्लेम बघा, युट्यूबला मी शेअर करतो आणि त्याच्यानंतर मग वहीमध्ये हा प्रॉब्लेम लिहून काढा. ठीक आहे, ओके, धन्यवाद. ओके, थँक्यू.